काळ्या जादूसाठी 70 लाखांचा मांडूळ साप विकणाऱ्या टोळीला डीसीपी स्क्वॉडने ठोकल्या बेड्या। काळा जादू करण्यासाठी 70 लाखांचा मांडूळ साप विकणाऱ्या टोळीला कल्याणच्या डीसीपी स्क्वॉडने अटक केली। मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली आणि मांडूळ साप जप्त केला। या टोळीने आणखी किती लोकांना मांडूळ साप विकलंय याचा तपास पोलीस करत आहेत। कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांना माहिती मिळाली की पालघर येथे राहणारे काही लोक मांडूळ साप विकण्यासाठी कल्याणला येणार आहेत। डीसीपी स्कोडचे संजय पाटील, ऋषिकेश भालेराव, सदाशिव देवरेसह पथकाने रविवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अगरवाल कॉलेजजवळ सापळा रचला। 3 दुचाकीवरून 6 लोक येताना पोलिसांना दिसले। डीसीपी स्कॉडच्या पथकाला संशय आल्याने त्यांनी या 6 जणांना थांबवलं। त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे मांडूळ साप आढळला। मध्ये खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि खडकपाडा पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय सर्जेराव पाटील आणि त्यांचे इतर 2 PI केंचे आणि PI जिने, त्याशिवाय त्यांचे सर्व DB टीम, ह्याच्यामध्ये एक गोपनीय माहिती मिळालेली होती की मांडूळ जो सर्प जातीतील जो प्राणी आहे त्याला तस्करीसाठी आणण्यात येणार आहे। गोपनीय माहितीच्या अनुषंगाने रात्री 6 वाजता त्यामध्ये ट्रॅप लावून ह्याच्यामध्ये रेड मारण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये 5 व्यक्ती यांच्याकडून एक मांडूळ जातीचं सर्प त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं। त्यांच्यावर खडकपाडा पोलीस स्टेशन अंतर्गत 333/22 वन्यजीव संरक्षण कायदा 1972 सुधारित अधिनियम 2003 Section 39(3) सकलमी 51 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदर मांडूळ जातीचे जे सर्प आहेत ते मानद वन्यजीव संरक्षक व फॉरेस्ट विभाग यांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याअंतर्गत सदर आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। त्यांना आज त्या ठिकाणी कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। सर्वसाधारण आता त्या प्राथमिक माहितीनुसार या 5 आरोपींना प्राथमिक इंटरोगेशन केलं तर सदर आरोपी हे पालघर जिल्ह्यातील मनोर वाडा या भागातील आहेत आणि सदर हे जे मांडूळ जातीचे जे सर्प आहे ते विविध ठिकाणी विकून त्याच्यामध्ये मोठी किंमत म्हणजे सर्वसाधारण त्याची किंमत 70 लाख रुपये ते सांगत आहेत। अशा किमतीला ते विकलं जाते, हे विविध कामासाठी किंवा जादूसाठी वगैरे वापर केला जातो असा समजानं ते विकलं जातं। ह्याच्यामध्ये अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे। ह्याच्यामध्ये पुढे कोणत्या कामासाठी ते विकलं जाणार होतं हे गोष्टी समोर येणार आहेत। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी।